नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिस मध्ये। मित्रांनो, आजचा अनालिसिस सुरू करण्यापूर्वी कालचा थोडा अंदाज घेऊया। काल आपण बोललो होतो की मार्केट कोंडी फोडणार का, कारण नॉर्मली मार्केट एकाच रेंजमध्ये होतं। परंतु तुम्ही पाहिलं असेल काल जे आपण रेझिस्टन्स लाईन्स ड्रॉ केल्या होता त्याला बँक निफ्टी आणि फिन निफ्टीमध्ये तर क्रॉस नाहीत केलेल्या। आणि महत्त्वाची गोष्ट, सगळ्यात निफ्टी थोडा वरती जाऊन पुन्हा डाऊन साईडला आलेला आहे, म्हणजे कुठेच आणखीन कन्फर्मेशन तिने दिलेलं नाही। कोंडीतून म्हणजे आज अर्थाची काय रेंज बाउंड झोन आहे, त्याच्यातून जर त्याला बाहेर पडायचं असेल तर एक पुश गरजेचं आहे, त्याच्यानंतर आपल्याला येईल। मग पाहूया की हे कंडिशन्स का होत आहेत। उद्या मार्केट जे आहे बुधवारचं, इथे मग कॉल बायर्स काम करतील का कॉल रायटर्स पुन्हा ऍक्टिव्ह होतील आणि अच्छा पद्धतीने पुन्हा एकदा रेंज बाउंड राहील। सगळा व्हिडिओ पहा। तत्पूर्वी तुम्हाला जर रोजचा एक स्पेशल ऑप्शन मधला ट्रेड पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली, त्याच्यावर जा जॉईन करा। रोज एक भन्नाट आम्ही ते तुम्हाला स्टडीसाठी ट्रेड देत असतो। मित्रांनो, याच्यानंतर सुरुवात करतोय निफ्टीपासून। निफ्टीचे कंडिशन बघा, इथे मुद्दा मी तुम्हाला आणखीन काही लेवल्स देण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून तुम्हाला समजेल की कुठल्या लेवलला एंट्री करायची आहे। पहिली गोष्ट, अपसाईडला 19760 वरती गेल्यावर एक क्विक एंट्री ओपन होईल की जो 19800 पर्यंत घेऊन जाईल। 19800 नॉर्मल एक थोडा स्ट्रॉंग आणि क्विक रेझिस्टन्स आहे मार्केटला मोठ्या प्रमाणामध्ये, परंतु इथपर्यंत तुम्हाला 60-70 पॉईंट आहेत, परंतु इथे खूप मोठा प्रीमियम गेन भेटत नाही। त्यामुळे 19800 वरती जर मार्केट सस्टेन होतंय उद्या तरच अपसाईडचा विचार करा, परंतु ऑप्शनचा डेटा बायरसाठी अजून तरी पोषक नाहीये कॉल बायरसाठी। ओके, तर इथे आपण पाहायला गेलो तर मग एंट्री कुठे करायची डाऊन साईडला, 19700 खाली तिथे पुट बायर्स ऍक्टिव्ह होतील नॉर्मली, लक्षात ठेवा। त्याच्यानंतर तर नॉर्मली मार्केट 19670 पर्यंत जाईल पहिल्यांदा क्विक आणि छोटं टार्गेट असेल, याच्या खाली तो 19580 पर्यंत जोरदार जाण्याचा प्रयत्न करेल जर 19670 ब्रेक केला तर। तर त्या लेवल्सवर तुम्हाला इथे पूर्णपणे फोकस ठेवायचा आहे। आता जाऊया आपण बँक निफ्टीकडे। बँक निफ्टीची कंडिशन पाहायला गेली तर दोन्ही लेवल तुम्हाला इथे दिलेत। दुसरी गोष्ट, रेंज बाउंड झोन आहे जवळपास 45640 पासून 45480 पर्यंत, म्हणजे 45480 खाली तुम्हाला सेलर्सवर लक्ष ठेवायचे किंवा ज्यांनाही पुटमध्ये बसायचं असेल ते 45480 खालीच विचार करतील। ज्यांनाही अपसाईडला विचार करायचा आहे 45640 वरतीच कॉल साईडला तुम्हाला ऍक्शन मध्ये दिसेल आणि तो नॉर्मली तुम्हाला 45780 पर्यंत वर जाण्याचा प्रयत्न करेल। आणि डाऊन साईडला जर 45480 ब्रेक केला तर 45250 पर्यंत डाऊनफॉल अपेक्षित आहे। तर मित्रांनो, मी दोन्हीकडे पण लेवल देतोय। ओके, बरेच जण पण म्हणतात सर डायरेक्ट कॉल किंवा पुट सांगा, लक्षात ठेवा डायरेक्ट सल्ला देता येत नाही, हे घ्या ते घ्या, कारण रुल्स रेग्युलेशन असतात सेबीचे त्यानुसार। परंतु मी तुम्हाला प्रॉपरली सांगतोय कारण मार्केट आहे, आपल्याला इकडे तिकडे वाटण्यापेक्षा कुठे गेल्यावर काय करायचं हे जर माहीत असेल तर जो अगदी नवीनपण आहे तो चांगला ट्रेड करू शकतो आणि त्या अनुषंगानेच पूर्ण व्हिडिओ आम्ही बनवतो जेणेकरून प्रत्येकाला इथे ट्रेड भेटणार आहे। मग तुम्ही अगदी नॅचरली बाहेर असाल किंवा एखादा नॅचरली फक्त सेलर असेल किंवा पुट बाहेर असेल। आता याच्यानंतर जाऊया फिन निफ्टीकडे। फिन निफ्टीमध्ये कंडिशन्स पाहायला गेले तर सेम फॉर्म्युला इथे मी तुम्हाला देतोय की पहिली गोष्ट, 20350 वर तुम्हाला क्विक अपसाईडला एंट्री तो ऍक्टिव्ह करेल। तो कदाचित गॅप अप झाला तरी दाखवेल याच्यामध्ये। पहिल्यांदा तो 20350 वर 20380 क्विक 30 पॉईंटची रॅली याच्यामध्ये असेल, ती काय खूप मोठी नाहीये, त्यामुळे ती काय खूप मोठा ट्रेड घेण्याचा प्रयत्न करायचा नाहीये। ओके, 20380 वरती तुम्हाला नॉर्मली अपसाईड रॅली याच्यामध्ये मिळेल की जी तुम्हाला 20450 पर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल। याच्यानंतर डाऊन साईड कुठे ऍक्टिव्ह होईल, 20270 खालीच तुम्हाला डाऊनफॉल अपेक्षित आहे मार्केटमध्ये आणि इथेच पुटमध्ये एंट्री करायची किंवा शॉर्टफॉलमध्ये तुम्हाला विचार करायचा ऍज पर कंडिशन की जो तुम्हाला 20190 पर्यंत खाली घेऊन जाऊ शकतो। ओके, तर मित्रांनो, हे अशा प्रकारे आहेत फिन निफ्टीच्या लेवल्स, कुठल्या लेवलला कुठे एंट्री करायची हे सांगितलंय आणि या रेंजमध्ये तुम्हाला शांत राहायचे, पैसे नाही घालवायचे आपल्याला विनाकारण कुठे ट्रेड करून। अशा पद्धतीने तो निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीचं पोस्ट मार्केट अनालिसिस। आता काही चार स्टॉकचा स्टडी करूया। तत्पूर्वी तुम्हाला सांगेल की हे सगळं करताय आणि ट्रेडिंग जर्नलमध्ये लिहित नाही तर काय अवघड आहे, लक्षात ठेवा, कारण जे काही चुकतो किंवा जे काही बरोबर येतं, जी काही चांगली स्ट्रॅटेजी आहे तिचं कुठेतरी लिखाण असणं गरजेचं आहे, तरच आपल्याला एक चांगली प्रॉफिटेबल सिस्टीम क्रिएट करता येते। त्यासाठी ट्रेडिंग जर्नलचा व्हिडिओ पहा, ज्यांनी पाहिला नसेल त्यांच्यासाठी अवश्य, आणि तुमची प्रत मागवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण दिलेली आहे। याच्यानंतर चार स्टॉकमधला पहिला स्टॉक तुम्हाला याच्यावर लक्ष ठेवायचं आहे, बर्जर पेंट्स इंडिया। लक्षात ठेवा, बर्जर पेंटमध्ये 702
आजचं क्लोजिंग आहे 706 वरची बर्जर पेंटवर तुम्ही लक्ष ठेवा. दोन नंबरचा स्टॉक असेल याच्यामध्ये वोल्टास लिमिटेड. वोल्टास मध्ये आम्हाला असं वाटतं की 797.40 आहे. तर मित्रांनो नॉर्मली 802 वरती वोल्टास मध्ये पुन्हा एकदा अपसाईड येईल. बरेच स्टॉक असे असतात की कदाचित दुसऱ्या दिवशी ऍक्टिव्ह नाहीत होत, कारण आम्ही एक लेव्हल देत असतो, परंतु ते त्याच्यानंतर पण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ऍक्टिव्ह होतात असे खूप असतात. त्यामुळे वॉचलिस्ट मध्ये ऍड करत जा. कदाचित उद्या नाही ट्रेड तुम्हाला त्याच्यामध्ये सापडणार, परंतु पुढच्या 2 दिवसात नक्कीच भेटतो, कारण 90% आमचं डायरेक्शन कधी चुकत नाही, कधी कधी तो लेट जातो परंतु थेट जातो. ओके, आता याच्यानंतर आपण जाऊया दोन सेल साइडचे स्टॉक. जर मार्केट पडतंय तर तुम्हाला तिथे फोकस करायचं आहे. याच्यामध्ये असेल स्टेट बँक ऑफ इंडिया. याच्यामध्ये 612 रुपयाचं आजचं क्लोजिंग आहे. 610 खाली स्टेट बँकेवर लक्ष ठेवा. आणि 4 नंबरचा आणि शेवटचा स्टॉक असेल याच्यामध्ये युनो मिंडा लिमिटेड. युनो मिंडामध्ये 580 आजचं क्लोजिंग आहे. 578 खाली युनो मिंडामध्ये पुन्हा जोरदार सेलर्स ऍक्टिव्ह होऊ शकतात. आणि मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्हाला समोरासमोरून बसून शिकायचंय तर आम्ही येतोय कोल्हापूरमध्ये 12 ऑगस्ट सायंकाळी 4 वाजता आणि पुण्यामध्ये 13 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजता. ठिकाण आणि बाकीचे इन डिटेल जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये तुमची सीट जाऊन बुक करा लिंकवर जाऊन, आणि आजच आम्हाला त्याचा स्क्रीनशॉट पण पाठवा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला अवश्य शेअर करा, आणि उद्याच्या रॅलीसाठी तयार पण राहा. थँक्यू.